त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतोय. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं कहर केलाय. परळीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे लिंबाची बाग उद्ध्वस्त झालेली आहे. बागेतील लिंबाची झाडं वादळी वाऱ्यामुळे पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालंय. ऐन लिंब काढणीच्या वेळी आपत्ती आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. 3 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी वादळी आपण बघू शकतो की परळी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अनेक फळांची बाग उद्ध्वस्त झालेली आहे. अशा जे काही परळी तालुक्यातील नंदगाव या ठिकाणी आहे, एका शेतकऱ्यांचा पाहू शकतात की आपल्या शेतामध्ये लिंबाची 300 झाडाची लागवड केली होती, हाताला फळ पण लागलं होतं. आता देव मार्केटला ते चांगलं पण भाव आहे लिंबाला, पण मात्र या कालच्या या झालेल्या वादळामुळे संपूर्ण झाडे उद्ध्वस्त झालेली आहे आणि उकडून पडलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी 7 ते 8 लाखाचं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण झाड हे आता हे उकडून पडल्यामुळे ऐकलं का त्याला कुठलंही कामाला येत नाही. त्याला जेसीबीच्या साहाय्याने उकाळ लागलं आणि संपूर्ण फळांना लकडून गेलेलं आहे. आपण पाहू शकतो की प्रचंड या ठिकाणी लिंबाची मोठ्या प्रमाणात फळ लागली होती. आता ते तोंडले आली होती. मग त्या शेताच्या आलेला फळ हे घास आता शेतकऱ्याच्या तोंडातून निघालेलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तात्काळ सरकारने या ठिकाणी पंचनामे करून त्यांना योग्य ते मोबाईल द्यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन युवकास्वागत, संभाजी मुंडे, TV9 अमरावती, परळी, बीड.